या ठिकाणी 15 आणि 16-17 या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील जेवढी फाशीपाती समाज असतील, महिला पुरुष आणि मुलं बाळासहित या ठिकाणी वरून पाणी चालू असताना, पाऊस चालू असताना या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। आमच्या फाशीपाती समाजाच्या प्रमुख मागणी आहे, मागण्याबद्दल असं की ज्या ठिकाणी आम्ही जमीन अतिक्रमण केलेले आहे त्या ठिकाणचे भाडेपट्टे त्वरित मिळावे। फाशीपाती समाजांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, शिकार धंदा होता, पारंपरिक व्यवसाय म्हणजे फाशीपाती समाजांचा शिकार धंदा होता, तेही शासनाने बंद केला। बंद केल्यामुळे आमच्या फाशीपाती समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आमचे मुलं शिक्षण झालेले आहे, कोणी 10वी कोणी 12वी कोणी BA BCom झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित झालेले आहे। या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, कुठे व्यवसाय मिळाला पाहिजे, उद्योग मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही शासनाच्याकडे धरणे आंदोलन केले। आणि ज्या लोकांनी अर्ज दिलेले आहे, मनी माळ, मटण टपरी आणि शेळीपालन, दुधाळ जनावरे, बचत गटांचे सुद्धा प्रश्न आहे। आम्ही बचत गटांचे 10% रक्कम भरलेली असून त्या महिलांनासुद्धा, बचत गटांनासुद्धा अजून लाभ मिळाला नाही। 2-3 वर्ष बचत गटांचे सुद्धा 10% रक्कम मानव विकास मिशन मार्फत भरल्या जातात, पण त्या मानव विकास मिशन मार्फत, जिल्हा परिषद मार्फत, DRD मार्फत अजून योजनेचा लाभ मिळालेला नाही। अशा आर्थिक योजनेमध्ये आमचे फाशीपाती समाज कुठे भीक मागण्याकरिता गेले, त्यांना पोलीसवाले अरेस्ट करतात, कोणी शिकार धंद्याकरिता गेले, कोणी फारेवाले अरेस्ट करतात, अशा लोकांना शासनाने तात्काळ काळजी घेऊन या लोकांना लाभ देण्यात यावा, भाडेपट्टे देण्यात यावे। व त्याच्यामध्ये यादी ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, ज्या ठिकाणी गावठाणं अतिक्रम झालेलं आहे, या ठिकाणी त्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यात यावा व त्यांना नमुनात मिळण्यात यावा व गृह चौकाशी अहवालवरून जाती प्रमाणपत्र मिळण्यात यावे। याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आपण आज 12 तारखेला मीटिंग घेतली। त्या आढावा बैठकमध्ये सर्व कर्मचारी होते आणि साहेब जिल्हाधिकारी साहेब होते, वन विभागाचे साहेब होते, त्याच्यामध्ये सगळे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सहकार्य करू आणि मदत करू, आणि सहकार्य करावे व तात्काळ या लोकांना न्याय द्यावा, देण्यात यावा, अन्यथा आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही उमरण उपोषणाला जिल्हाभरील सर्व फाशीपाती उपोषण बसू।